आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। पोलीस व प्रशासनाच्या नाकावर टिचून ठाण्यात सर्रास डान्स बार सुरू असल्याचा खळबळजनक रिपोर्ट दैनिक जनताच्या एन्काउंटर या सदरातून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला। ठाण्यात छमछम सर्रास सुरू असल्याचा पर्दाफाश या रिपोर्ट मधून करण्यात आला होता। दरम्यान एन्काउंटरच्या रिपोर्ट नंतर पोलीस प्रशासन आता खडबडून जागे झाले असून पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या अवैध डान्स बार विरोधात कारवाई मोहीम हाती घेतली आहे। गुरुवारी रात्री 11 सुमारास पोखरण रोड क्रमांक 1 येथील गोल्डन नटराज बार अँड रेस्टॉरंट बार मध्ये बार बालांची ग्राहकांसोबत अश्लील हावभाव आणि चाळे सुरू असल्याची माहिती वर्तक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक SS शेट्टी यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री या बारवर छापा टाकला। यावेळी बारमध्ये नियमांचे उल्लंघन करीत अश्लील हावभाव करत नृत्य करणाऱ्या बारवाला आढळून आल्या। सोबतच बार मध्ये असणाऱ्या ग्राहकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी बार मालक व व्यवस्थापक विरोधात गुन्हा नोंदविला आहे। हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्यासाठी कुप्रसिद्ध आहे। परिसरातील धनदांडगे येथे लाखो रुपयांची उधळण करतात। या बार विरोधात अनेक तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या। तर त्याच दरम्यान पोलीस व प्रशासनाच्या नाकावर टिचून ठाण्यात सर्रास डान्स बार सुरू असल्याचा खळबळजनक रिपोर्ट दैनिक जनताच्या एन्काउंटर या सदरातून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला। एन्काउंटरच्या या रिपोर्ट नंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झालं आणि पोलिसांनी अवैध डान्स बार विरोधात कारवाई मोहीम हाती घेतली। दरम्यान 2005 साली डान्स बार वर बंदी आली असली तरी ठाण्यात 2005 ते 2015 या 10 वर्षाच्या कालावधीत तब्बल 176 डान्स बारला ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली परवाने देण्यात आले आहेत। त्यात सर्वाधिक परवाने हे झोन 5 मध्ये वितरित करण्यात आले। वर्तक नगर वागळे इस्टेट श्रीनगर कापूरबावडी कासारवडवली चितळसर आणि कोपरी आदी पोलीस ठाण्यांचा झोन 5 मध्ये समावेश होतो। यात 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ऑर्केस्ट्रा बारला परवाने देण्यात आले आहेत। तर त्यापाठोपाठ झोन 3 मध्ये 22 बारला परवाने देण्यात आले आहेत। या सर्व बारमध्ये रात्रभर अश्लील कृत्य सर्रास सुरू असते।